भारतीय बासमती तांदळाला फटका, युरोपातील देशांची भारतीय बासमतीवर युरोपात बंदी, युरोपातील नियमावलीत बदलाचा परिणाम। एसबीआय स्वतःचे शेअर्स विकणार, बँकेचे भांडवल वाढवण्याच्या हेतूनं निर्णय। एसबीआय खातेधारक अंगठ्यानं करू शकणार पेमेंट, छोट्या मोठ्या पेमेंटसाठी कॅश किंवा कार्ड नसतानाही करता येणार खरेदी। घराचा ताबा वेळेवर न दिल्यास रिफंडचं मिळणार नुकसान भरपाई, नॅशनल कन्झ्युमर फोरमची माहिती। सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ, सोन्याच्या दरात 600 रुपयांहून अधिक वाढ तर चांदी 700 रुपयांनी महागली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम पुन्हा अडचणीत, एअर इंडियाच्या विमान खरेदी व्यवहार प्रकरणात चिदंबरम यांची ईडीकडून 6 तास चौकशी। देशभरात 2636 चार्जिंग केंद्र, 24 राज्यात असणार चार्जिंग केंद्र, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती। कार चाहत्यांसाठी खुशखबर, देशभरात जानेवारीमध्ये 6 नव्या कार दाखल होणार। आता रेल्वेत एक हेल्पलाईन नंबर 139, प्रवाशांचा गोंधळ होऊ नये यासाठी निर्णय। मदुराईच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 79 वर्षीय आजीची बाजी, 7 उमेदवारांना धूळ चारत जिंकली निवडणूक। पश्चिम बंगालमध्ये पेन्शनवर जगणारा मागतोय पोलीस सुरक्षा, लॉटरी जिंकल्यानं सेन एका रात्रीत बनले होते कोट्याधीश। हिमाचल प्रदेशमध्ये पारा घसरल्यानं चंद्रा नदी गोठली, थंडीचा जोर आणखीन वाढला, जनजीवन विस्कळीत। पाकिस्तानातील नानकाना साहिब गुरुद्वारावर दगडफेक, दगडफेकीत अनेक शीख भाविक गुरुद्वारामध्ये अडकून पडल्याची माहिती। युद्ध थांबवण्यासाठी एअर स्ट्राईक केलं, इराकमधील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान। अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाची 9 फेब्रुवारीला निवडणूक, अहमदाबादमध्ये विशेष कार्यकारिणीच्या बैठकीत घोषणा। टीम इंडिया श्रीलंकेत उद्यापासून 3 T20 मालिकेत लोकेश राहुल, लसित मलिंगा आणि जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवर विशेष लक्ष। मुंबईचा संघ 194 धावात ऑल आउट, कर्नाटकच्या वेगवान गोलंदाजांची सामन्यात बाजी। ऑलिम्पिकमध्ये भारताला पिस्तूल रायफल प्रकारात पदकांची आशा, भारताच्या वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडेंचं मत। गायक जसलीन आणि भजन सम्राट अनुप जलोटाचा व्हिडिओ समोर, व्हिडिओला सोशल मीडियावर चांगली पसंती। रितेश देशमुखच्या तुझे मेरी कसमला 17 वर्ष पूर्ण, 17 वर्षानंतर रितेश जेनेलियाचा तुझे मेरी कसम गाण्यावर व्हिडिओ।